आता म्हणू शकतो बरं का आपण गुड बाय, पण कोणाला? तुमच्या रिंकल्स म्हणजे सुरकुत्या, फाईन लाईन्स, थोडी ओघळणारी त्वचा, या वाढत्या वयाची जाणीव करून देणाऱ्या सर्व खुणांना. कशाने? गाईच्या तुपाच्या स्निग्धतेने. मिळू द्या आपल्या त्वचेला नैसर्गिक साधनांची साथसंगत. गाईचं तूप, कोकम बटर, मँगो बटर, शतावरी, कोरफडीचा रस, ऑरेंज इसेन्शियल ऑइल, सूर्यफूल आणि रोजमेरीचे अर्क आणि इतर काही नैसर्गिक पदार्थ या प्रॉडक्ट्सच्या स्वरूपात एकत्र येऊन तुमच्या त्वचेला मिळवून देतील मऊपणा आणि एकसारखेपणा, जे आहे तिचं नैसर्गिक सौंदर्य, आणि वाढवतील स्निग्धता अगदी सहजपणे. पहिली पायरी, वय वाढायला लागलं की त्वचेला प्रत्येक आठवड्यात एक्सफोलिएशनचा एक डोस देण्याची गरज असते, ज्याने तुमची त्वचा आतून म्हणजे तिसऱ्या लेअरपर्यंत स्वच्छ होते. यासाठी वापर करा बर्वाच्या रिन्यू बांबू एक्सफोलिएटरचा, जो तुमच्या त्वचेतील घाण, कोरड्या, रुक्ष आणि मृत त्वचेचा वरचा लेअर काढून टाकतो. परिणाम म्हणून आपल्याला बघायला मिळते मस्त, मऊ, क्लिअर आणि स्वच्छ अशी त्वचा, जी उजळते आतून. दुसरी पायरी, तुमच्या या स्वच्छ त्वचेला द्या मॉइश्चरायझरचा डेली डोस. लावा तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर बर्वाचा मँगो बटर मॉइश्चरायझर आणि करा हलक्या हाताने मसाज. मँगो बटर हा पदार्थ खोलवर जाऊन त्वचेला नरिशमेंट देतो, मॉइश्चराइज देखील करतो, आणि वाढणाऱ्या वयाच्या ज्या दिसून येणाऱ्या खुणा आहेत, म्हणजे फाईन लाईन्स, सुरकुत्या किंवा किंचित ओघळणारी त्वचा, यांना कमी करण्यास मदत करतो. कशाच्या वापराने हे होईल बरं? तर हे बनलं आहे गाईचं तूप, मँगो बटर, कोकम बटर या पदार्थांपासून. जोडीला अत्यंत तरल असे कोरफडीचा रस आणि ऑरेंज एसेन्शियल ऑइल हे दोन इन्ग्रेडियंट तर आहेतच, जे तुमच्या त्वचेची रंध्र ब्लॉक करत नाहीत, उलट तुमच्या त्वचेमध्ये मिसळून तिला आतून तजेला देतात. आता तिसरी पायरी, वेळ आहे तुमचं फेवरेट परफेक्ट ग्लो बीबी क्रीम किंवा प्रायमर लावण्याची, जे आता अवेलेबल आहे मोठ्या 50 ml ट्यूबमध्ये. हे क्रीम मऊ आणि एकजीव असल्यामुळे त्वचेच्या रंगात सहज मिसळून जातं. जे बनवलं गेलं आहे गाईचं तूप, कोरफडीचा रस, व्हेज ग्लिसरीन, सूर्यफूल आणि रोजमेरीचे अर्क यांच्यापासून. हे पूर्ण चेहरा, मान यावर लावा आणि तुमच्या त्वचेला एक फुल अँड फायनल बूस्टर डोस द्या. आता चौथी पायरी, आपल्या चेहऱ्याचा अत्यंत रेखीव असा भाग असलेला आपले ओठ हे देखील कोरते पडतात, नाही का? तिथली त्वचा पण रुक्ष होते आणि मग कधीकधी सालं पण निघून येतात. अशावेळी वापर करा बर्वाच्या लिपबामचा, जो गाईचं तूप, कोकम बटर आणि मधमाशीच्या पोळ्याचं नैसर्गिक मेण वापरून बनवला जातो. त्यामुळे तो देतो ओठाच्या त्वचेला नैसर्गिक मऊपणा आणि आबाधित राखतो त्यांचं सौंदर्य. लक्षात येतंय का किती कमी वेळामध्ये तुम्ही स्वतःचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा मिळवू शकता? बहुधा फक्त 5 ते 10 मिनटं जर तुम्ही स्वतःला दिलीत, तर तुमच्या चेहऱ्यावर जी पुसट झालेली जी चमक आहे ती पुन्हा पसरेल, आणि पुन्हा तोच आत्मविश्वास चेहऱ्यावर घेऊन तुम्ही सामोऱ्या जाल कोणत्याही आव्हानांना.